मध्य रेल्वेवरील दादर रेल्वे स्थानकाचा आता कायापालट होणार आहे. स्थानकाची पुनर्रचना करताना पलाटांवर महाकाय डेक तयार करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील दादर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार आहे. दादर रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. स्थानकाची पुनर्रचना करताना फलाटांवर आता महाकाय डेक तयार करण्यात येणार आहे. स्थानकाबाहेरील विमान वाहनतळ हे जागेचाही या ठिकाणी आता विकास होणार आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेवरील गर्दीच्या स्थानकात दादर स्थानकामध्ये नेहमी गर्दी असते आणि ही स्थानक मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणारे असून दोन्ही ठिकाणी लोकलच्या प्रवाशांसह देशभरातून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून येणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असते आणि या गर्दीचे योग्य पद्धतीने नियंत्रण तसेच स्थानकाचे सुशोभीकरण करण्याचा आराखडा मध्य रेल्वेने तयार केला आहे. आपले प्रतिनिधी डॅरेल मिरांडा आपल्या सोबत जोडलेले आहेत. डॅरेल, मध्य रेल्वेच्या 7 स्थानकांवर आता प्रवासी हे मोकळा श्वास घेणार आहेत, कारण खाद्यपदार्थांची जी दुकाने आहेत ती आता फलाटांच्या टोकावरती ठेवण्यात येणार आहे. त्या ठिकाणी आता त्यांना स्थलांतरित करण्यात येणार आहे. काय अधिकची माहिती? नक्की नीलम, आपण जर पाहिलं तर दादर स्थानक असेल किंवा मुंबईतील लोकल स्थानक असतील या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळत असते. मात्र आता मध्य रेल्वेने गर्दीच्या 7 प्रमुख स्थानकांवरील खाद्यपदार्थांची दुकान अर्थात जे पुष्कळ असतात त्यांच्या जागा बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे. फलाटांवर प्रवाशांना अधिक मोकळी जागा उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम जो आहे तो मध्य रेल्वेच्या वतीने हाती घेण्यात आला आहे. फलाटांवरील एकूण 30 दुकानांच्या स्थलांतरामुळे प्रवाशांमध्ये आता लोकांमध्ये चढण्यासाठी किंवा उतरण्यासाठी अधिक मोकळी जागा मिळणार आहे. दादर, कुर्ला, ठाणे, घाटकोपर, वडाला रोड या स्थानकांमध्ये सुमारे 21 खाद्यपदार्थांच्या दुकानांचे स्थलांतर जे आहे ते पूर्ण झाले आहेत. आणि तर डोंबिवली आणि कल्याण स्थानकावरील जे उर्वरित 9 दुकानांच्या स्थलांतराचे काम जे आहे ते सध्या सुरू आहे. आपण जर पाहिलं तर मुंबईतील जे लोकलचे जे स्थानक आहेत ते मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि यामुळे आता सर्व प्रवाशांना एक मोठा दिलासा देखील मिळणार आहे. निलम, डॅरेल, आपण पाहिलं तर मध्य रेल्वेवरील अगदी महत्वाचं रेल्वे स्थानक म्हणजे दादर हे आहे, जे पश्चिम आणि मध्य रेल्वेला जोडणारा हा जो दादर रेल्वे स्थानक आहे, या रेल्वे स्थानकाचं सुद्धा आता कायापालट होणार आहे. त्या संदर्भात काय अधिकची माहिती? नक्की निलम, दादर स्थानकात आता कायापालट होणार आहे. आपण जर पाहिलं तर दादर स्थानकावर नेहमीच मोठी गर्दी पाहायला मिळत असते. मुंबई उपनगरीय रेल्वेवरील गर्दीच्या स्थानकात दादर स्थानक हे या ठिकाणी नेहमीच गर्दी असते. हे स्थानक मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणारे असून दोन्ही ठिकाणी लोकलच्या प्रवाशांची देशभरातून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून येणारी प्रवाशांची देखील मोठी गर्दी या ठिकाणी असते. या गर्दीचे योग्य पद्धतीने नियंत्रण तसेच स्थानकाचे सुशोभीकरण करण्याचा आराखडा आता मध्य रेल्वेने तयार केला आहे. नव्या आराखड्यात दादर स्थानकाच्या फलाटांवर महाकाय डेकची देखील निर्मिती करण्यात येणार आहे असून स्थानक आणि बाहेरील वाहनतळाचे सुशोभीकरण जे आहे ते केले जाणार आहे. निलम, धन्यवाद. डॅरिल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.